अगर अभी तक आपने सोलापुर नामा को सब्सक्राइब नहीं किया है तो प्लीज अभी सब्सक्राइब करें। नळदुर्ग अक्कलकोट राष्ट्रीय महामार्ग शेतकरी संघर्ष समितीच्या वतीने काल नळदुर्गच्या अलाहाबाद डॅम्पमध्ये नळदुर्ग अक्कलकोट हायवेच्या प्रश्नावर शेतकऱ्यांना न्याय मिळवून देण्यासाठी जलसमाधी आंदोलन करण्यात आला। या आंदोलनमध्ये शेतकऱ्यांच्या न्याय हक्कासाठी घोषणाबाजी करण्यात आली। त्यानंतर प्रशासनाच्या वतीने लेखी स्वरूपात शेतकरी संघर्ष समितीच्या मागण्या पूर्ण करण्यासाठी आश्वासन देण्यात आला। त्या आंदोलनमध्ये शेतकरी संघर्ष समितीचे सर्व पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते। अरे शेतकऱ्याचे बदला करणारे अधिकारच करायचं का? शेतकऱ्याचे बदला करणारे अधिकारच करायचं का? महात्मा गांधी भारत माता की। राष्ट्रीय महामार्ग क्रमांक 652 नळदुर्ग अक्कलकोट संदर्भात माननीय जिल्हाधिकारी साहेब धाराशिव यांनी दिनांक 23/8/2023 रोजी नळदुर्ग अक्कलकोट रोड संदर्भामध्ये जे शेतकऱ्यांना आव्हान केलं होतं की त्या ठिकाणी तो रस्ता करू द्यावा आणि 18 कोटीचं टेंडर त्या ठिकाणी काढून रस्त्याचं काम करण्यात येईल असं त्या ठिकाणी त्यांनी सांगताना शेतकऱ्याला आव्हान करत असताना त्यांनी सांगितलं होतं की शेतकऱ्यांनी कुठल्याही प्रकारची दंगा किंवा कायदा हातात घेऊ नये, कायदा सुव्यवस्थेच्या दृष्टीनं त्यांनी त्या ठिकाणी आम्हाला आव्हान केलं होतं। परंतु या ठिकाणी राष्ट्रीय महामार्ग अधिकारी यांनी शेतकऱ्यांना जाणून नाहक त्रास देण्याचा प्रयत्न वेळोवेळी केलेला आहे आणि ते 18 कोटीचं टेंडर त्या ठिकाणी न्यायप्रविष्ट विषय असताना शेतकरी गेल्या 4 ते 5 वर्षापासून त्या ठिकाणी उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठात त्या ठिकाणी आपली मागणी रितसरपणे लोकशाही मार्गाने कुठल्याही प्रकारचा कायदा सुव्यवस्था आमच्याकडून त्या ठिकाणी घालबोट लागू नये अशा पद्धतीचं वर्तन त्या ठिकाणी आम्ही करत वेळोवेळी आम्ही आंदोलनं केली। न्यायप्रविष्ट विषय असताना आम्ही आमचा त्या ठिकाणी न्यायालयाला आमचं म्हणणं दिलं, परंतु त्या ठिकाणी शेतकऱ्याला कुठंतरी बदनाम करायचं, शेतकरी आणि गावकऱ्यांमध्ये त्या ठिकाणी भांडणं लावायचं, शेतकरी आणि इतर गुन्हेगारी प्रवृत्ती यांचं भांडणं लावायचं आणि शेतकऱ्यावर दबाव टाकून त्या ठिकाणी तो रस्ता करण्याचा घाट त्या राष्ट्रीय महामार्गवाल्यांनी घातला होता। संपूर्ण प्रशासन त्या ठिकाणी शहापूरमध्ये गेलं, परंतु शेतकऱ्याला त्या ठिकाणी बोलवण्यात आलेलं नाही, शेतकऱ्याला साधा निरोप देण्यात आला नाही आणि त्याविरुद्ध सर्व शेतकऱ्यांनी आम्ही एकजुटानं आज या ठिकाणी राष्ट्रीय महामार्ग 652 नळदुर्ग ते अक्कलकोट समस्त शेतकऱ्यांच्या वतीनं जलसमाधी आंदोलन नळदुर्गच्या अलाहाबाद पुलामध्ये आम्ही केलं। त्या ठिकाणी माननीय स्वप्नीलजी लोकडे साहेब सहाय्यक पोलीस निरीक्षक यांनी आम्हाला त्या ठिकाणी कार्यकारी अभियंता यांच्या मार्फत एक लेखी आश्वासन दिल्यानंतर आम्ही त्या ठिकाणी ते जलसमाधी आंदोलन सोडलेलं आहे। परंतु या येणाऱ्या काळामध्ये जर शेतकऱ्यावर जर कोण अन्याय करत असेल तर शेतकरी संघर्ष समिती बिलकुल शांत राहणार नाही, यापेक्षा तीव्र आंदोलन आम्ही करू। परंतु आमच्या न्याय हक्कासाठी आम्ही जे मुंबई उच्च न्यायालयाच्या संभाजीनगर खंडपीठामध्ये न्याय मागणी केली आहे त्या मागणी प्रमाणे आम्हाला न्याय मिळाला पाहिजे आणि जर कोण मग तो कुठलाही अधिकारी असेल जर शेतकऱ्यावर अन्याय करायचा प्रयत्न करेल तर लोकशाही मार्गाने त्याला आम्ही धडा शिकवण्याचं काम केल्याशिवाय राहणार नाही, एवढंच मी सांगतो। धन्यवाद। राष्ट्रीय महामार्ग क्रमांक 652 नळदुर्ग अक्कलकोट रोडचे बाधित शेतकऱ्यांनी 2018 पासून न्याय मागत आहेत व न्यायप्रविष्ट विषय असताना काही महामार्गाच्या अधिकाऱ्यांनी कलेक्टरची दिशाभूल करून 18 कोटीचं टेंडर जी काढायचं ठरलं होतं त्या टेंडरचं न काढता जोपर्यंत न्यायालयाचा निकाल लागत नाही तोपर्यंत हा टेंडर काढू नये या मागणीसाठी आज आम्ही ऐतिहासिक अलाहाबाद पूल येथे जलसमाधी आंदोलन केलं। या जलसमाधी आंदोलनामध्ये सर्व शेतकरी हजर होते व विशेष म्हणजे नळदुर्ग पोलिसचे सहाय्यक पोलीस निरीक्षक व राष्ट्रीय महामार्गाचे ए खैरादी व राजगुरू ते जातीने तिथं उपस्थित राहून आमच्या मागण्या मान्य केल्या। त्या मागण्या मान्य केल्यामुळं आम्ही तात्पुरतं हे आंदोलन स्थगित केलं व यापुढे जर शेतकऱ्याला विश्वासात न घेता परत जर त्यांनी काय तर असं टेंडर काढण्याचा जर प्रयत्न केला व दिशाभूल करण्याचा शेतकऱ्यांचा प्रयत्न केला तर यावेळेस न निवेदन देता जलसमाधीला आंदोलन करू किंवा अग्निदहन आंदोलन करू एवढं बोलतो मी।
यापुढे जर शेतकऱ्याला त्रास झाला तर आम्ही कुठल्याच बाबीला ऐकणार नाही, पण याच्यापेक्षा तीव्र आंदोलन करू.